ओव्हरहिटने धावत्या बसमधील इंजिन जवळील वायरिंग पेटली त्यानंतर इंजिनमधूनही भडका उडायला लागला त्यामध्ये कॅबिनसह इंजिन जळून बेचिराग झाले सुदैवाने प्रवासी मात्र बस गंभीर घटना रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास पुसत उमरखेड मार्गावरील शिवळोना घाटात घडली विना असलेली एसटी बस नियमित फेरी घेऊन रविवारी दुपारी नांदेडकडे निघाली होती दरम्यान शिवळणा घाटात ओव्हरहिटने इंजिन जवळील वायरिंग अचानक पेट घेतला मात्र वायरिंग पेटल्याची बाब चालकासह कुणाच्याच लक्षात आली नाही त्यामुळे ही आग कुरपत जाऊन तिने संपूर्ण इंजिन कसाट्यात घेतले गरम ऑइल आणि डिझेलने या आगीत भरच घातली त्यामुळे अल्पावधीतच आगीने इंजिनसह संपूर्ण कॅबिनच कसाट्यात घेतले आगीचे लोड उठू लागल्यानंतर ही बाब लक्षात येता चालकाने रस्त्याच्या कडेला बस थांबविली तसेच प्रवाशांना तात्काळ बसमधून बाहेर पडण्याचे सुतवाच केले प्रवाशांनी ही जीव मुठीत घेऊन बस बाहेर पडत सुटकेचा निश्वास टाकला त्यानंतर तात्काळ या घटनेची माहिती पुसद येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन पथकाला देण्यात आली त्यावरून अग्निशमन पथक, त्या पथक बंबासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली मात्र तोवर एस टी बसचा समोरील अर्धा भाग जळून खाक झाला होता या घटनेची माहिती मिळताच पोपाळी पोलिसांचे पथक तेथे ते पोहोचले त्यानंतर घटनेचा पंचनामा करून उमरखेड आगाराचे व्यवस्थापक प्रकाश बदाडे हे पथकासह पोपाळी पोलीस ठाण्यात पोहोचले येथे त्यांनी या घटनेची तक्रार दिली पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात घटनेची नोंद घेतली या बर्निंग बसमध्ये पुसद तालुक्यातील जवळी येथील मंदापोटी ही नर्सिंग कॉलेजला शिकणारी विद्यार्थिनी प्रवास करीत हो होती तिची बॅग जळत्या बसमध्येच राहून गेली या बॅग मध्ये तिचे शैक्षणिक आणि महत्त्वाचे दस्तावेज तर होतेच शिवाय पंचवीस हजारांची रोकडी होती रोगसह ते दस्तावेजही जळून खाक झाले याशिवाय पारवातांडा येथील सुदरसिंग राठोड या प्रवाशाच्या बॅग मध्ये पन्नास हजारांची रोकड होती शिवाय पाच हजार रुपये रकमेचे धान्य ही सोबत होते या घटनेत त्याचीही रोकड आणि धान्य जळून खाक झाले एकूणच या घटनेत प्रवाशांचे तब्बल ऐंशी हजार रुपयांचे नुकसान सांगण्यात आले